बैलगाडा घाटात अनुचित घटना घडू नये म्हणून त्या अगोदर कोणत्या उपाययोजना असाव्यात यावर अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष संदीप बोदगे यांच्याशी आमचे संपादक रोहित खरगे यांनी फोनद्वारे केलेली ही बातचीत पहा. हॅलो, हा नमस्कार संदीप साहेब. नमस्कार. नमस्कार प्रेक्षक, आपण आज एका वेगळ्या विषयावरती बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत. आपल्या समवेत आहेत अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष संदीप बोदगे साहेब. साहेब, काही घटना, एखादी घटना घडली तर त्याच्यावर खूप चर्चा होते, अनुचित घटना घडली त्याच्यावर खूप चर्चा होते. उदाहरण द्यायचं पिंपरी सोडलं, जे किवळ्याला होल्डिंग पडली, होल्डिंग पडल्याच्या नंतर खूप चर्चा झाल्या. त्याच्यानंतर खारघरला जो प्रकार घडला, अशा घटना घडू नये यासाठी अगोदर काय उपाय योजना करायला हव्या होत्यात. आणि आता घाटामध्ये बैलगाड्या शर्यत रोजच सुरू आहेत आणि टेम्परेचर तर 40 दरम्यान हे आहे तापमान. तर असं आपल्या संघटनेतर्फे काय उपाययोजना, ज्या जे बैलगाडा भरवतात त्यांच्यासाठी काय काय उपाययोजना आपण सांगाल किंवा सांगितल्या जातात, काय सांगाल? बरोबर, खर तर खूप चांगली आणि वेळी मला वाटतं ही चर्चा होते, कारण बऱ्याच वेळा काही घटना घडून गेल्यानंतर त्याबाबत मग चर्चा होत नाही असं करायला पाहिजे वगैरे. परंतु बैलगाडा शर्यतीचा आता प्रमुख हंगाम चालू आहे. सर्वसाधारणपणे गणेश फेस्टिवल नंतर या शर्यती चालू होतात आणि उन्हाळ्यामध्ये गाव जत्रांचं जे प्रमाण असतं ते आपल्याकडे खूप आहे महाराष्ट्रामध्ये, खूप मोठं प्रमाण. या प्रत्येक गाव जत्रेला या शर्यतीचं आयोजन असतं आणि मग त्या उन्हाळ्यामध्ये गाव जत्रा असल्यामुळं सर्वच शर्यती या उन्हाळ्यामध्ये जनरली खूप येतात. आता कायदा करताना या गोष्टींचा खर तर महाराष्ट्र शासनाने खूप चांगल्या पद्धतीने विचार केला होता की बैलांची जी धावण्याची क्षमता आहे किंवा उन्हाळ्यामध्ये जी शेतीची कामं आहेत किंवा जी शर्यतीचा जो विषय आहे बैलांच्या संदर्भातला, तर याच्यामध्ये शासनाने कायदे करताना सुद्धा काही नियम आणि अटी केल्या होत्या, त्यामध्ये या गोष्टींचा आवर्जून त्याच्यामध्ये अंतर्भाव केलेला आहे की बैलाला शर्यतीच्या ठिकाणी आयोजकांनी सावलीची व्यवस्था करावायची आहे, म्हणजे जेणेकरून उन्हामध्ये बैलाला कुठल्या पद्धतीचा त्रास होणार नाही. त्याही पुढे जाऊन बैलांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आयोजकांनी करायची आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की त्या ठिकाणी चाऱ्याची पण व्यवस्था आयोजकांनी करायची आहे. हे झालं बैलांच्या बाबतीत. तसेच त्या ठिकाणी खूप ऊन असल्यामुळे आता आपण आता बोललं की साधारणतः 40+ टेम्परेचर आता आहे आपल्याकडे आणि अजूनही ते मे मध्ये वाढेल, तर अशा परिस्थितीमध्ये प्रेक्षकांसाठी पण काही सुरक्षेच्या ज्या आणि काळजी घेण्याच्या ज्या बाबी आहेत त्यामध्ये प्रेक्षकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. जी धावपट्टी आहे शर्यतीची त्याच्या दोन्ही बाजूनी किंवा त्या धावपट्टीवर साधारणतः सावली वगैरे असेल आणि सावलीमधून शर्यती पाहता येतील, प्रेक्षकांना थोडक्यात सावली असेल, अशा पद्धतीच्या ज्या उपाययोजना आहेत त्या ऍक्च्युली नियमामध्येच त्यांचा समावेश आहे आणि त्याचं जर तंतोतंत पालन केलं तर निश्चित काही अनुचित घटना भविष्यात म्हणजे घडणार नाहीत. आणि याही पुढे जाऊन मी असं म्हणेल की खूप मोठे मोठे आयोजक बैलगाडा शर्यतीच्या निमित्ताने पुढे येतात आणि ते यायला पण पाहिजेत, त्याबाबत काही हरकत नाही. परंतु आयोजकांनी इतर ज्या बाबी आहेत शर्यतीतल्या की फ्लेक्स असतील किंवा इतर ज्या प्रसिद्धीच्या बाबी आहेत त्यापेक्षा जर हे सुरक्षेच्या उपायांकडे त्याच्यामध्ये समजा त्यांची समजा जाहिरातच करायची असेल आयोजकांना, तर समजा कुणी उन्हाच्या पासून संरक्षण करण्यासाठी कॅप टोप्या देऊ शकतात, त्या ठिकाणी खूप चांगली सावलीची व्यवस्था करू शकतात, त्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याची म्हणा सरबत वगैरे अशी व्यवस्था करू शकतात, बैलांसाठी पण सावलीची व्यवस्था असेल, पिण्याच्या पाण्याची प्रॉपर व्यवस्था, त्या ठिकाणी काही जनावर वगैरे आजारी पडले बैल किंवा त्यासाठी जनावरांच्या डॉक्टरची पण नियमामध्ये व्यवस्था आहे ती पण आयोजकांनी खात्री करणे आवश्यक आहे. तर मला वाटतं की या गोष्टींची जर थोडीशी व्यवस्थितपणे चाचपणी केली आणि नियमाप्रमाणे जर त्या गोष्टी केल्या आणि आयोजकांनी थोडंसं पुढे येऊन स्वयंप्रेरणेने जर या काही ज्या नियमात नाहीत पण उन्हाळ्याच्या दृष्टीने करणं आवश्यक आहे त्या गोष्टी केल्या तर निश्चितच शर्यतीमध्ये अडचण येणार नाही. आणि उन्हाळ्यामध्ये गावजत्रा असल्यामुळे शर्यती ह्या होणारच आहेत, आयोजन पण होणार आहे,
परंतु त्यासाठी आधीची जर काळजी घेतली तर मला वाटतं काही अडचणी वगैरे येणार नाहीत. आता घाटांमध्ये मी जातो तर बऱ्याच घाटांमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर तिथे असतात मी पाहिले, परंतु या घाटांमध्ये काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तिथे एक डॉक्टर किंवा एक अँब्युलन्सची सुद्धा अशी जर व्यवस्था केली तर ते बरं होईल असं मला वाटतं. अगदी बरोबर. नाही, नियमामध्ये पण तशी तरतूदच आहे की जे बैल आपण धावण्यासाठी त्या धावपट्टीवर शर्यतीसाठी आणणार आहोत त्या बैलांची 48 तास प्रायोरियर वैद्यकीय तपासणी केलेली असली पाहिजे. दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी आल्यानंतर पण जे सरकारी डॉक्टर आहेत जनावरांचे ते आल्यानंतर रॅन्डमली कोणत्याही बैलाची तपासणी करू शकतात किंवा बैलाला कोणत्या प्रकारची उत्तेजक वगैरे दिलेली आहेत का किंवा तो फिजिकली फिट आहे का पळण्यासाठी, किंवा एखाद्या शेतकऱ्याने जरी मदतीची अपेक्षा केली डॉक्टरांकडून की बैलाला इथे आल्यानंतर उन्हामध्ये त्रास होते तर त्याला वैद्यकीय सुविधा साठी या डॉक्टरांची जी अपेक्षित आहे नेमणूक त्या ठिकाणी ती मुळात कायद्यान्वये कायद्याअंतर्गत त्या डॉक्टरांची मी प्रत्येक घाटात जातो त्यावेळी तिथे तर फिटनेस सर्टिफिकेट घेतल्याशिवाय ते आयोजक टोकनच पुकारत नाही हे मी प्रत्यक्षात पाहिलेलं आहे. परंतु त्या व्यतिरिक्त माणसांना काही इजा झाली तर तिथे एक अँब्युलन्स वगैरे सेवा असावी असं माणसांचे, कारण बरंच पब्लिक एकाच ठिकाणी त्या ठिकाणी जमा होत असल्यामुळे काही अडचणीचे प्रसंग उद्भवू शकतात म्हणून माणसांची पण अँब्युलन्स त्या ठिकाणी असणं अपेक्षित आहे. आणि मला वाटतं आयोजकांनी याबाबत आधी खात्री करायला पाहिजे की या सर्व गोष्टी आपण केलेल्या आहेत किंवा नाहीत आणि भविष्यात कुठली अडचण येऊ नये म्हणून अधिकची काळजी ही या पद्धतीने आयोजकांनी घ्यायला पाहिजे. धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून आमच्याशी बोलला त्याबद्दल धन्यवाद. 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 ओके.